केंद्रीय नेतृत्वानं अधिक जबाबदारीनं काम करणं अपेक्षित आहे आपण केवळ एका पक्षाचं नव्हे तर संपूर्ण देशाचं नेतृत्व करतोय हे लक्षात ठेवून राजकारण बाजूला ठेवून देशातील सर्व राज्यांच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं ब्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीनं आयोजित व्हर्च्युअल रॅलीमध्ये पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं खासदार शरद पवार यांच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमधून व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी सभागृहात करण्यात आलं महाराष्ट्राचा सह्याद्री असं या कार्यक्रमाला नाव देण्यात आलं होतं विरोधी पक्षनेते अजित पवार आमदार जयंत पाटील सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ भालचंद्र मुणगेकर खासदार अमोल कोल्हे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांच्या गेल्या पंचावन्न वर्षातील संसदीय कारकिर्दीचा आढावा घेतला यावेळी सर्वच वक्त्यांनी सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं भाजपकडून महामानवांविषयी केल्या जाणाऱ्या अवमानजनक वक्तव्यांबद्दल राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली खासदार पवार यांनी नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्याचा संदर्भ दिला आपण फेक प्रकरणाचं समर्थन करत नाही मात्र नामदार पाटील यांनी महामानवाविषयी अनुद्गार काढायला नको होते असं मत त्यांनी व्यक्त केलं नागपूरमध्ये झालेल्या विकासकामांच्या उद्घाटनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली होती त्याचाही समाचार खासदार पवार यांनी घेतला विकास कामांच्या उद्घाटनात राजकीय भाष्य टाळणं हेच शहाणपणाचं लक्षण असतं असा टोला पवार यांनी लगावला केंद्रीय नेतृत्वानं पक्षीय भूमिकेतून न पाहता सर्व राज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं शरद पवार यांनी नमूद केलं त्यानंतर खासदार पवार यांचा पक्षाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी आमदार हसन मुश्रीफ के पी पाटील आर के पवार सुनील शिर्के अनिल साळोखे यांच्यासह पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते